नमस्ते, पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं मराठी किचन विथ मनीषा या चॅनलमध्ये। तर आता 2 दिवसांनी आहे दसरा हा सण, तर दसरा सणानिमित्त मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे स्पेशल फेस्टिवल थाली। अगदी झटपट आपण ही थाली तयार करणार आहोत आणि या थालीमध्ये मी वांग्याची भजीसुद्धा बनवून दाखवणार आहे। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा, मी इथे तांदूळ आणि डाळ घेतलेले आहे। थाली म्हटलं की थालीमध्ये भात आणि आपली डाळ तर असतेच, तर आपण ही तुरीची डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घेऊया। तर डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता आपण कुकरमध्ये डाळ आणि तांदूळ शिजवून घेणार आहोत। 3 शिट्ट्या कुकरला येऊ द्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तर हे बघा, कुकर होत आहे तेव्हापर्यंत आपण भाजीची तयारी करूया। तर थालीमध्ये मी गवारीच्या शेंगांची भाजी करणार आहे। गवारीच्या शेंगा मी छान तोडून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। एका पॅनमध्ये तेलसुद्धा गरम केलेलं आहे। 1 छोटा चम्मच जिरा आणि 1 छोटा चम्मच अद्रक लसणाची पेस्ट यामध्ये आपण टाकूया। अद्रक लसणाची पेस्ट आणि जिरा तेलामध्ये छान असं परतून घेऊया। त्यानंतर आपण इथे टाकूया 1 टमाटर बारीक चिरलेला आणि 1 कांदा। कांदा आणि टमाटर टाकल्यानंतर छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं। आता भाजीमध्ये मी हिरव्या मिरच्या टाकत नाही आहे। जर तुम्हाला टाकायचं असतील तर तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा इथे टाकू शकता। टमाटर आणि कांदे छान असं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, हे बघा, शेंगदाण्याची भरड टाकायची आहे। म्हणजे थोडे जाडसर बारीक करून घ्यायचे शेंगदाणे आणि थोडीशी कसुरी मेथी आहे, हिंग, धण्याची पावडर आहे थोडीशी 1/2 चम्मच, मीठ टाकायचं चवीनुसार, हळद थोडीशी आणि तिखट टाकायचं आहे 1 चम्मच। छान मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य। शेंगदाण्याची भरड यामध्ये टाकल्यानंतर ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे गवारीच्या शेंगांमध्ये अशी शेंगदाण्याची भरड नक्कीच टाकायची। आता यानंतर मी इथे टाकत आहे गवारीच्या शेंगा, छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, त्या यामध्ये टाकूया आणि छान मिक्स करून घ्यायचं। आणि ही भाजीना आपण वाफेवरती शिजवणार आहोत, यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे। अशा प्रकारे ही भाजी केली तर खूप छान टेस्ट येते भाजीला। सर्व मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये, ह्या शेंगा मिक्स करून घेतल्यानंतर आता हे बघा कुकरला शिट्टीसुद्धा आलेली आहे। आता गॅस बंद करूया। तर हे बघा, सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे साहित्य। यावर एक प्लेट ठेवायची आणि या प्लेटवरती आपल्याला पाणी टाकायचं आहे 1/2 ग्लास आणि मंद आचेवर ही भाजी शिजण्याकरता ठेवून देऊया आपण। आता आपण बाकीची तयारी करूया। तर हे बघा, मी इथे थालीमध्ये बनवत आहे दह्याची कढी। तर दह्यामध्ये मी आता टाकत आहे थोडंसं बेसन आणि थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं चवीनुसार। सर्व छान मिक्स करून घ्यायचं। तुम्ही हे जे सर्व साहित्य आहे ना मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता, म्हणजे दह्याला दह्याच्या ज्या गुठड्या आहेत ना त्या अजिबात राहत नाही। किंवा मग चम्मचनेसुद्धा हे छान असं मिक्स करू शकता। मी चम्मचनेच छान मिक्स करत आहे आणि हे दही मी घरीच बनवलेलं आहे। दह्याची रेसिपी माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे, जर तुम्हाला हवी असल्यास तुम्ही नक्कीच बघू शकता। तर एका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकलेलं आहे। त्यानंतर मी इथे टाकत आहे कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या आहेत। हिरव्या मिरच्या मी थोड्या मोठ्याच कट करून घेतलेल्या आहेत। हे सर्व साहित्य तेलामध्ये छान परतून घ्यायचं। त्यानंतर आपण टाकूया बेसन आणि दही मिक्स केलेलं साहित्य यामध्ये टाकायचं। त्यानंतर थोडं पाणी यामध्ये टाकूया। पाणी टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि आता दह्याला कढीला छान अशी उकळी येऊ देऊया। तर हे बघा, भात झालेला आहे, डाळसुद्धा शिजलेली आहे तुरीची। हे बघा, कढीलासुद्धा छान उकळी आलेली आहे। यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आता गॅस बंद करायचा आहे। तर आपली कढी इथे तयार झालेली आहे, भातसुद्धा तयार झालेला आहे। आता आपण डाळीला फोडणी देऊया। हे बघा, मस्त अशी कढी तयार झालेली आहे। हे बघा, भाजीसुद्धा आपली इथे तयार झालेली आहे। तर एका कढईमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे मी। आता यामध्ये टाकत आहे जिरा, थोडीशी मोहरी, त्यानंतर मी कढीपत्ता टाकत आहे आणि मी साध्या डाळीमध्ये थोडा हिरव्या मिरच्यासुद्धा टाकत असते। आवडत नसतील तुम्हाला तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, पण खूप छान टेस्ट येते
साध्या डाळीमध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या तर थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं चवीनुसार आणि शिजलेली तुरीची डाळ टाकायची छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर संपूर्ण शिजलेली डाळ टाकूया थोडंसं पाणी टाकायचं आता डाळ तुम्हाला किती घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्यानुसार इथे यामध्ये पाणी टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं तर हे बघा थोडं पाणी मी इथे टाकत आहे आता आपण डाळीला उकडी येऊ देऊया तर हे बघा तुम्ही बघू शकता डाळीला उकडी आलेली आहे थोडी कोथिंबीर टाकायची हे बघा आपली डाळ सुद्धा इथे तयार झालेली आहे अगदी झटपट आणि आपली भाजी सुद्धा इथे गवारीच्या शेंगांची तयार झालेली आहे गवारीच्या शेंगांच्या भाजीमध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकूया हे बघा किती छान मस्त अशी भाजी इथे तयार झालेली आहे बिना पाण्याची वाफेवर शिजलेली आता आपण पोळ्या करणार आहोत तर त्याकरता गव्हाचं पीठ आपण भिजवून घेऊया तर हे बघा पीठ भिजवून झालेलं आहे पोळी लाटून घेऊया गरम झालेला आहे तवा तव्यावर आपण पोळीसुद्धा छान तयार करून घेऊया हे बघा पोळ्यासुद्धा आपल्या तयार झालेल्या आहेत आता मी या थालीमध्ये बनवत आहे वांग्याची भजी तर हे बघा वांगी मी अशा प्रकारे याचे एक काप करून घेतलेले आहेत पातळ असे काप करून घ्यायचे आहेत हे बघा तुम्ही बघू शकता आणि छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता मी एका पॅनमध्ये काढत आहे थोडं बेसन नंतर यामध्ये टाकायचे बारीक चिरलेला कांदा थोडा ओवा हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि कढीपत्ता थोडीशी हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं यामध्ये तिखट नाही टाकायचं हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आपण यामध्ये एक थोडा चम्मच जिरा टाकायचं आणि थोडं पाणी टाकून हे मिश्रण छान असं दाटसर भिजवून घ्यायचं एकदम पातळ आपल्याला करायचं नाही आहे हे मिश्रण तर थोडं पाणी आणखी टाकूया आणि छान असं मिश्रण तयार करून घेऊया तर हे बघा मिश्रण आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर काय करायचं गरम करायचं तेल खूप कडकडीत झालेलं गरम तेल थोडंसं टाकायचं या मिश्रणामध्ये साधारणतः एक छोटा चम्मच तेल यामध्ये टाकायचं यामुळे काय होतात ही जी भजी आहेत ना एकदम क्रिस्पी होतात मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला हे सांगितलं आहे की भज्यांच्या पिठामध्ये छान असं गरम करून टाकायचं तेल म्हणजे भजी जी आहेत छान अशी कुरकुरी होतात बेकिंग सोडा वगैरे न टाकता सुद्धा आता वांग्याची जी पातळशी काप आहेत ना या मिश्रणामध्ये अशी छान डीप करायची हे बघा आणि गरम तेलामध्ये टाकायचं हे बघा संपूर्ण काप आपण अशाच प्रकारे गरम तेलामध्ये टाकून द्यायची आहेत तर हे बघा वांग्याची भजी आपली तळून इथे तयार झालेली आहेत छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत ही भजी जी आहे तळून घ्यायची आणि छान अशी क्रिस्पी होतात ही भजी खायलासुद्धा खूप छान टेस्टी वाटतात तर संपूर्ण आपण ही वांग्याची भजी जी आहे तळून घेऊया तर हे बघा वांग्याची भजी इथे तयार झालेली आहेत आणि बघा संपूर्ण स्वयंपाकसुद्धा इथे तयार झालेला आहे आणि मी या थालीमध्ये गोड पदार्थ केलेला नाही आहे कारण व्हिडिओ फार जास्त मोठा होईल त्याकरिता तर आता आपण सर्व पदार्थ इथे प्लेटमध्ये सर्व करूया तर हे बघा साधी डाळ गवारीच्या शेंगांची भाजी कढी तर संपूर्ण थालीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या थालीमधले पदार्थ तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि ही थाली जर तुम्हाला आवडली ना तर प्लीज लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबतसुद्धा नक्की शेअर करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आहे बघा इथे भात आणि पोळीसुद्धा सर्व केलेली आहे आणि वांग्याची भजी आणि उडदाच्या डाळीचे पापड मी घरच्या घरीच इथे तयार केलेले आहेत याचीसुद्धा संपूर्ण रेसिपी माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे तर तुम्ही नक्की बघा तर खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये
अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत, तेव्हापर्यंत टेक केअर, बाय बाय आणि हसत रहा.